आज जो काही भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हा खरं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या ताफ्यावर झालाच नाही. शेवटच्या गाड्या ज्या असतात ना, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या, त्या गाड्यांवर त्यांनी प्रयत्न केला आणि संबंध दाखवलं गेलं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर. तर तसं काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे घरात घुसून वगैरे मारायच्या आम्हाला धमक्या दिल्या गेल्या आहेत ना, ते लक्षात ठेवा. शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, ठाकरेंचा शिवसैनिक आहे. प्रतिक्रिया, क्रियेला प्रतिक्रिया, आज आम्ही हे वाक्य ऐकलं कोणाच तरी, क्रियेला प्रतिक्रिया, अशाच क्रियेला प्रतिक्रिया सगळीकडे उमटू शकतात. मग त्यासाठी देखील तयार असावं, एवढंच आम्ही सांगतो. आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर हल्ला करण्याची कधी कोणी हिंमतही करू शकणार नाही, हे देखील आम्ही सांगतो इथे. आज ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हा भ्याड हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या येणाऱ्या ताफ्यावरती झाला, खरोखर निंदनीय आहे. कारण की स्वतःला काहीतरी स्टंट करायचं आणि काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी करतो आहे आमच्या पक्षासाठी, हे करत असताना त्यांना हे देखील लक्षात नाही आलं. आपण जर का व्हिडिओ फुटेज बघितले तर ते ज्या पद्धतीने हे दगडफेक किंवा हे नारळफेक करत होते त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे तिकडे जात येत होते त्यांच्यावरती जर का लागला असता आणि कोणाला दुखापत किंवा काही गंभीर जखम झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं? मला असं वाटतं की राजकीय दृष्टिकोनातनं विरोध करणं हे एक तऱ्हेने ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन एवढ्या खालच्या स्तरावरती उतरायचं. आज सकाळी आपण बघितलं असेल एक पद्धतीचा बॅनर लावलेला ज्याच्यावरती ना नाव ना गाव, ज्या माणसाने लावलेलं त्याचं नाव पण नाही आणि चेहरा पण नाही, याच्यावरनं दिसून येतं की कुठेतरी आम्हाला विरोध करायचा म्हणून करायचा आहे. ज्या पद्धतीचा उत्कर्ष या महाराष्ट्राचा जो उद्धवसाहेब विचार करत चाललेले आहेत, ज्या पद्धतीने शिवसेना, उद्धव, बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ह्याला जे लोकसभेमध्ये घवघवीत यश या पूर्ण भारतामध्ये मिळालं, तशाच पद्धतीचं उदंड यश येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये मिळणार ह्याची खात्री पटल्यामुळे हे लोकं घाबरलेले आहेत आणि ही पोटदुखी आपल्याला दिसून येते. येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये आपण बघू शकाल की ठाणेकर नागरिक हे एवढं सुज्ञ आहेत की आमच्या पाठीशी 100% उभे राहतीलच. पण त्याच पद्धतीने काल जी पत्रकार परिषद सन्माननीय माजी खासदार आणि आमचे शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये घेतली, त्यावरनं दिसून येतं की कशा पद्धतीचा पराभव आम्हाला पचवावा लागलेला आहे. जिकडे दोबार मतदार यादीमध्ये, म्हणजे मतदार याद्यांमध्ये दोन दोनदा आणि तीन तीनदा एकाच माणसाचं नाव दिलं गेलेलं आहे, ह्याच्यावरनं समजून येतं की बोगस मतदान कशा पद्धतीने केलं जातं. आणि काल विचारे साहेबांबरोबर आम्ही सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये होतो, तिकडे कोणत्याही पद्धतीने फक्त वायफळ बडबड न करता प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून ते पुरावेसकट आम्ही त्यांना सुपूर्त केलेलं आहे. मला खात्री आहे की या पुढच्या येणाऱ्या विधानसभा असो किंवा महापालिका असो, तिकडे कलेक्टर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, जे कोण अधिकारी आहेत, ते त्याच्यावर कटाक्षाने नजर टाकतील आणि कुठेही चुकी परत होणार नाही. कारण की ही जी चूक त्यांनी ह्या लोकसभेला केलेली आहे, तिकडे नागरिकांचा हक्क काढून घेतलेला आहे. हा विश्वासघात सर्वसामान्य जनतेचा आहे, नागरिकांचा आहे. कारण की अनेक नागरिक एवढे वर्षानुवर्ष जे मतदान करत आहेत त्यांना कुठेतरी त्यांची नावं या मतदार यादीमधनं गहाळ करण्यात आली आणि ती मुद्दामून करण्यात आली असा आमचा आरोप आहे. म्हणून मला असं वाटतं हे पाठणं या महिलांना पुढे पाठवून ज्या पद्धतीचे हे लोक आमच्यावरती हल्ले करतायत ते आमच्या पक्षावरती, कार्यकर्त्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती केलेले आम्ही समजू शकतो. पण जे सर्वसामान्य नागरिक अवतीभोवती फिरत असतात त्यांना कुठेतरी दुखापत होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये याची तरी दक्षता त्यांनी घ्यावी आणि एवढी जी बालिश बुद्धी आहे ते कुठनं तरी सुधरावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं, तो साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा. ताकत कोणाची? शिवसेनेची. अरे उठ तुपारी, ये सुपारी. उठ तुपारी, ये सुपारी. उठ तुपारी, ये सुपारी. आज जो काही प्रकार झाला, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते आणि त्या ठिकाणी महिलांना पुढे करून जो काही प्रकार या ठिकाणी केला गेला, शेवटी ही सभा ही सुरळीतपणे त्या ठिकाणी पार पडली. आणि पहिली गोष्ट म्हणजे बीडला झालेला जो प्रकार होता तो मला वाटतं काय त्याचं समर्थन कोणच करणार नाही. आणि आज ज्या पद्धतीने या ठिकाणी या ठाण्यामध्ये अशी कधीच गोष्ट झाली नव्हती आणि महिलांना पुढे करून हा जो काही प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे.
मर्द असाल तर मला वाटतं समोर या. आज आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही आज शांत होतो, परंतु ज्या पद्धतीने आज हा जो प्रकार केला गेला, तुम्ही बघितलं असेल कार्यक्रम, उद्धवसाहेब आले गडकरी रंगायतांमध्ये, त्यांचं भाषण झालं, त्यानंतर हा आम्ही आमचे आदरणीय माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या घरीसुद्धा आम्ही उद्धवसाहेब सांत्वन करायला त्या ठिकाणी गेले होते आणि तिथून मुंबईला त्यांनी प्रयाण केले. परंतु आज ज्या पद्धतीने हे जे काही प्रकार केला, तुम्ही बघितलं असेल की सर्वात जास्त पुढे महिला होत्या. अरे तुमचा दम असेल तर तुम्ही या ना, पळता कशाला, पळून जायला नाही पाहिजे होतं ना, तिथं उभं राहायला पाहिजे होतं. आणि तुम्ही माहीत बघितलं असेल आज जवळजवळ या नाट्यगृहामध्ये 2 ते 3 हजार शिवसैनिक या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी जर असा काही प्रकार झाला असा, आज 15-20 लोकं येऊन या ठिकाणी जो प्रकार केला, मला वाटतं ही जर मंडळी सर्व खाली आली असती तर अजूनही वेगळा प्रकार झाला असता. परंतु या ठिकाणी आमचे पोलीस बांधवांनीसुद्धा ह्यामध्ये हस्तक्षेप करून हा प्रकार तिथे होऊ नये यासाठी त्यांनी हे केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. परंतु या बाईटमध्ये मला वाटतं त्यांनी सांगितलं आहे की बाईट कुठून दिली, मुंबईवरनं गाडीमधून लपून लपून छपून, आणि काय बोलतं, काय भाषा तुमची, घरात घुसून हे करू ते करू, अरे काय आहे तुझं, हां तू काय काय स्वतःला काय कोण समजता तुम्ही, हां त्यामुळे ह्या शिवसैनिकांना ह्या अशा भाषा तुम्ही करू नका. शिवसैनिक कधी पण अंगावर घ्यायला तयार असतात, त्यामुळे तुमच्या अवकाशी तुम्ही राहा. सर, मनसे पदाधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येत आहे की उद्धव ठाकरे यांची सभा होऊ देणार नाही. अरे सभा ठाकरे आहेत ते आणि त्यात उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, मोठा इतिहास आहे, लहान आहेत अजून ते फक्त प्रसिद्धीसाठी स्टंडबाजी करत असतात कळलं की नाही, त्यामुळे त्यांनी या गोष्टीमध्ये अजून तुम्ही लहान आहात. सर, आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेल्या अनिता बिर्जे ते आता शिंदे गटात आज प्रवेश केला आहे, मला वाटतं तो विषय दुसरा दुसरं काय बोलायचं. सर, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका काय, मला वाटतं लहान मुलंसुद्धा दगडफेक करून पळून जातात, तसा हा प्रकार झालेला आहे, मर्दाची लक्षणं नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही दगड मारून आपलं नारळ फोडून, सॉरी दगड नाही फेकले, नारळ त्या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मारल्यानंतर तुम्ही पळून कशाला गेला, तो जीव घेत पळ सुटले. हां, आणि आमचा कार्यक्रम शांततेने झाला, इकडे सर्व व्यवस्थित, सभा आमची व्यवस्थित झाली आणि आमचं लक्ष हे सभेवरती होतं, त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये आमच्या म्हणजे मी शिवसैनिकांनासुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी शांतपणे या सर्व गोष्टीचा हे केला. सर, मनसे पदाधिकाऱ्यांना आता सोडण्यात देखील आलेलं आहे, काही लोक फरार आहे, अविनाश जाधव यांच्या, मला वाटतं अविनाश जाधव यांनी तर कबुलीच दिली आहे ना की हे मीच केलंय, मीच आमच्या शिवसैनिक मनसैनिकांनी केलंय, त्यामुळे सर्व पोलिसांकडे याचं फुटेज आहे, सर्व चॅनलवाल्यांनी दाखवलेलं आहे काय प्रकार झालेला आहे. आणि या ठिकाणी कुठल्याही शिवसैनिकांनी असा कुठला प्रकार केला नाही, शांततेने सर्व हा प्रकार आमच्या संयम शिवसैनिकांनी पाळला, आणि जर संयम पाळला नसता तर फार मोठी या ठिकाणी घटना झाली असती. मी खास करून आमच्या शिवसैनिकांनासुद्धा धन्यवाद देतो की तुम्ही संयम पाळल्याबद्दल. सर, आज बॅनर देखील लावण्यात आलेला होता, तो बॅनर आता तुमच्या माध्यमातून काढण्यात देखील आलेला होता सकाळी. हे असे बॅनर बिनर लावू नये ना, काय होत नाही, त्यासाठी कामं करायला लागतात. आज कालच मला वाटतं मुख्यमंत्री खड्डे पाहायला गेले होते, 12 तासात ते खाली ठाण्यापर्यंत येईपर्यंत ते खड्डे उघडून गेले. त्या घोडबंदर रोडवरती 13 कोटी रुपये खर्च करून
पूर्ण त्या तो जो गायमुखचा जो हे आहे त्या ठिकाणी काम केलं. 15 दिवसामध्ये तो हे आहे. आणि सांगताना काय सांगितलं, नवीन टेक्निक, फॉरेनचं टेक्निक आम्ही आणलेलं आहे. अरे फॉरेनचं टेक्निक आणलं आहे, काम करणारी लोकं कोण होते? तुमची मित्रमंडळीच होती ना. आणि ते गेल्यानंतर ठाण्यापर्यंत हे आले तर खड्डे लगेच उखडले गेले. हे लोकांना हे करायचं बंद करा, लोकांना त्रास देण्याचं बंद करा. याला भडको, त्याला भडको, ह्याच्या घरावरती हे कर, त्याच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाक, हे सर्व चाललं. हे त्यांनी आज तुम्हाला माहिती असेल या ठाणे शहरामध्ये आमच्या मानपाडा विभागामध्ये कालच आम्ही कापूरवाडी पोलीस स्टेशनला गेलो होतो. आणि त्या कापूरवाडी पोलीस स्टेशनला चांगले अधिकारी त्या ठिकाणी पोळ म्हणून आलेले, ज्यांनी पुण्यामध्ये MD आणि ड्रगचा साठा त्या ठिकाणी पकडून ती फॅक्टरीमध्ये 27 लोकांना त्या ठिकाणी आहेत, अजूनही जेलमध्ये आहेत. एक चांगले अधिकारी आलेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आम्ही विनंती केली की या मानपाडा शहरामध्ये तिथे ड्रग्स विकले जात आहेत, त्या ठिकाणी हे गैर हे चालू आहे सबंद, दारूचे अड्डे तिकडे आज सबंद, हे ड्रग्स त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि लहान मुलंसुद्धा त्या ह्याच्या व्यसनाधीन झालेले आहेत, त्या संदर्भात कारवाई करा म्हणून कालच आम्ही त्यांना भेटलो. आमचे सर्व मानपाड्यातले सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लगेच आम्ही कारवाई करू आणि हे करू. आणि आम्हाला विश्वास आहे पोलिसांवरती, पोलिसांच्या कामातसुद्धा त्यांचा किती हस्तक्षेप असतो, किती प्रेशर असतात. आज बघा ते बॅनर लावले, आज ते बॅनर लावल्यानंतर तुम्ही बघितलं असेल ते बॅनर आज ज्या पद्धतीने लावल्या गेल्या, तुम्ही अरे तुम्ही कशा पद्धतीने बोलताय, ती भाषा काय तुमची? हां, ज्यांनी गद्दारी केली त्यांना बोलायचा कुठलाच हक्क नाही.